राज्याच्या जीएसटी विधेयकातील काही गोष्टींना काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी काही आक्षेप आणि शिफारशी सुचवल्यात. जीएसटी मधून बिल्डर आणि विकासकांना वगळू नये, जीएसटीची मर्यादा 20% हून 18% आणावी, यासह विविध मुद्दे त्यांनी मांडलेत. या आक्षेप आणि शिफारशींमुळे विधान परिषदेत जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अडचण येऊ शकते. मंत्री महोदय, 2017 विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र या 33 नंबरच्या विधेयकामध्ये राज्य शासन जो जीएसटी लावेल त्याची मॅक्झिमम लिमिट 20% त्यांनी सांगितलेली आहे. काँग्रेस पक्षाला बेसिकली हे मान्यच नाही. केंद्रात ज्यावेळेला या संदर्भात चर्चा झाली, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्टपणाने सांगितलं की सर्वसामान्य लोक कपडे, टूथपेस्ट, इतर काही वस्तू खरेदी करतात. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला हा तर पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे, तो विषय नाही. पण त्या व्यतिरिक्त कपडे, जीवनावश्यक वस्तू याच्यावर 18% वर टॅक्स लागता कामा नये. एक महत्त्वाची जी माझी शिफारस आहे की बिल्डर आणि डेव्हलपर याला जीएसटी लागू नये, हा जीएसटीतून वगळावा, असं या विधेयकाच्या खंड 7 प्रमाणे आणि अनुसूची 3 मध्ये जी यादी दिली आहे त्याच्यातून बिल्डर आणि डेव्हलपरला वगळलेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे, ज्याच्यामुळं काळ्या पैशाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते, ज्याच्यामुळं भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळतं, तो कशासाठी वगळायचा असा माझा सवाल आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.